नमस्कार, मी अनिल जाधव, अॅग्रोवनच्या मार्केट गट्टामध्ये आपलं स्वागत. कापसाचा हंगाम सुरू होऊन आता जवळपास 4 महिने लोटलेत. आपण जर बघितलं तर बाजारामध्ये आवक कापसाची कमी आहे. शेतकऱ्यांनी यंदा चांगल्या दराच्या अपेक्षेने कापूस रोखून धरला. नोव्हेंबर मध्ये कापूस दरानं काहीसा 9,000 टप्पा गाठला होता, परंतु त्यानंतर दर नरमले. ते आजपर्यंत 8 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान खेळत आहेत. आजही शेतकऱ्यांकडे किती कापूस आहे याच्यावरून वेगवेगळ्या संघटना असतील, जाणकार असतील किंवा मग शेतकरी असतील, यांच्यामध्ये एक वाक्यता नाहीये. शेतकऱ्यांच्या मध्ये कापूस, शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष होल्ड केलेला प्रमाण काहीसं कमी आहे. उद्योग म्हणतात की कापूस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात होल्ड केलेला आहे. बाजारातील आवक तशी कमी दिसते. मग नेमकं हा चित्र कुठे, हे चित्र आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? शेतकरी कुठल्या दरामध्ये कापूस विकू शकतात? येणाऱ्या काळामध्ये कापूस दर कसे राहू शकतात? आणि देशातील कापूस उत्पादन नेमकं किती आहे? सीआयचा अंदाज आपण बघितला तर सीआयचा अंदाज 321 लाख गाठींचा आहे, युएसडीचा 326 लाख गाठींचा आहे. काही संस्था असेल किंवा मग काही जाणकार असेल, त्यांचे अंदाज वेगवेगळे आहेत. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या चर्चेत आपल्या सोबत सहभागी झालेले आहेत कॉटन गुरुचे अध्यक्ष मनीष डागा सर. मनीष डागा सर हे ऑल इंडिया कॉटन एफपीओ असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. डागा सर, आपलं स्वागत आहे अॅग्रोन मध्ये. खूप खूप आभार आपला. सर, साहजिकच पहिला प्रश्न हाच आहे की आपण म्हणजे कापूस उत्पादनापासूनच सुरुवात करूयात. जर आपण अंदाज बघितले कापसाचे, तर सीएआयचा अंदाज हा 321 लाख गाठींचा आहे, यूएसडीएने अंदाज 326 लाख गाठींचा व्यक्त केलाय. जर आपण फील्डवर काम करणारे जे अभ्यासक आहेत किंवा व्यापारी आहेत किंवा आणखीन काही लोक आहेत, त्यांचा जर अंदाज बघितला तर सगळ्यांच्या अंदाजामध्ये काही ना काही तफावत येते. तर एक आपला अंदाज काय आहे किंवा मग आपण कुठला एक अंदाज कापूस उत्पादनाचा आपण अॅक्युरेट पकडू शकतो? सर्वप्रथम तर भारताच्या सर्व शेतकऱ्यांना सादर नमन. कापूस एक असा विषय आहे की ज्याच्यावर अपडेटेड माहिती जर मिळाली नाही तर खूप आसमानी सुलतानी आपण ज्याला म्हणतो खूप उलट सुलट होऊ शकते मार्केटमध्ये. आणि मागच्या वर्षी आपण बघितलं की पीक कमी होता, पण उद्योगाला ते माहीत नव्हतं, शेतकऱ्यांनी ते माहिती उद्योगपर्यंत पोहोचू शकले नाही. आम्ही खूप ओरडत होतो डिसेंबर जानेवारीमध्ये की पीक कमी आहे, सर्वांनी त्याप्रमाणे नियोजन करावं आणि शेतकऱ्यांनी हळूहळू कापूस विकावा, यावर्षी तुमचा वर्ष आहे तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचं नियोजन करा. तर शेतकरी थोडे थांबले. असं रेग्युलेटेड सप्लाय 2021 मध्ये शेतकऱ्यांनी आणला, एप्रिल मे पर्यंत आवक चालू होती. तर ज्यांनी हळूहळू आणला त्यांना ते भाव पण मिळाले, 8,000 ते 12,500 पर्यंत पण भाव गेले होते. 2022 वर्ष आणि 2021 वर्ष मध्ये फरक आहे. पीक यावर्षी पण कमी दिसत आहे आम्हाला, पण यावर्षी बाजार ती चाल उलट आहे. म्हणजे मागच्या वर्षी कसं होतं की कापूस कमी होता मार्केटमध्ये, पण सुताची आणि कापडची खूप मांग होती, निर्यात जोराने चालू होता आणि त्या अर्थाने बाजार वाढण्याची पूर्ण शक्यता होती. तर बाजार ती चाल वर जाणार होती हे क्लिअर दिसत होतं आणि तेच आमचा आमचे डायरेक्टिव्ह होते शेतकऱ्यांसाठी की तुम्ही आता यावेळी हळूहळू विका. यावेळी आम्ही सांगितलं की कापूस तुम्ही 50% लगेच विकला पाहिजे. त्यावेळी 8,800 ते 9,200 भाव होते. कुठे कुठे जिनिंग मुहूर्त मध्ये 2,300-400 पण देत होते. एपीएमसी मध्ये 9,450 चे पण भाव निघाले होते. तर अशा ठिकाणी इमिडिएटली त्यांनी माल विकावा, कारण यावर्षी चित्र वेगळं आहे. पॉलिटिकल सिच्युएशन चांगली नाही आहे, इकॉनॉमिक सिच्युएशन चांगली नाही आहे, निर्यात होत नाहीये, डॉलर वाढलेला आहे मागच्या वर्षापासून पण तरीही माग नाहीये. तर भाव वाढण्याची शक्यता नाही सारखी आहे. तर कमीत कमी 3 महिने लागणार आहे या मार्केटला थोडा टर्न करण्यासाठी. तर शेतकरी इतका थांबू शकत नाही, तर शेतकऱ्यांनी माल विकावा. तर 10-11-12-14% नमीवाला माल पण 9,000 मध्ये विकला गेला त्यावेळी. आता जे माल राहिला आहे शेतकऱ्यांकडे, एक कोरडा माल आहे, 8% पेक्षा कमी नमी आहे, तरी पण 7,400 ते 8,000 पर्यंत भाव मिळत आहे. थोड्या पावत्या बाजार मध्ये फिरत आहे 8,500-8,800 चे, पण ते एक ट्रॉली, एक टेम्पो किंवा एक रिक्षाचे भाव आहे. सरासरी शेतकऱ्यांना 8,000 वर कोणी सध्या भाव देत नाही. ते चांगल्या पहिला वेचणीचा मालाचा आणि दुसरा आणि तिसरा वेचणीचा मालाचा 7,300 ते 7,700-800 सध्या मिळत आहे. तर ही परिस्थिती का निर्माण झाली? एकतर पीकची सिच्युएशन काय आहे अनिल भाऊ, ते आपल्याला कळलं पाहिजे की पीक डेफिनेटली कमी आहे. भारताचा उत्पन्न निरंतर खाली जात आहे. 450 किलो प्रति हेक्टरच्या खाली आता ते गेलेलं आहे. आपण वर जाऊन 550 पर्यंत पोहोचलो होतो 2009 ते 2011 मध्ये. ते आता 5 वर्षाने सतत खाली जात आहे. भारताचा पीक यावर्षी जे आहे 310 लाख ते 320 लाख गाठीचा मध्ये दिसत आहे सध्या. तर शेतकऱ्यांचा घरी, कास्तकऱ्यांचा घरी 50% वर कापूस आहे.
उद्योग तर हे क्लेम करत आहे की 75% कापूस शेतकऱ्याचा घरी पडलेला आहे, फक्त 25% शेतकऱ्यांनी विकलाय, कारण की आवक तशी दाखवते. पण इतका माल साठवणं हे शेतकऱ्यांची कॅपॅसिटी नाही आहे. एक घरामध्ये, एक रूम मध्ये किंवा टेरसवर किंवा अंगण मध्ये इतका माल साठवता येत नाहीये. तर 50-65% माल खूप साऱ्या शेतकऱ्यांनी साठवून ठेवले आहे आणि हे माल आता त्यांचा वर एक असा चॅलेंज आला आहे की या मालाचं नियोजन कसा करावा, लगेच पिकावा की अजून ठेवावा, बाजार वाढणार आहे के कमी होणार आहे. तर हे चॅलेंज आता ऍड्रेस करायचंय. तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकतो. तर आता आपण सांगितलं की म्हणजे 9,000-9,500 रेट होता, परंतु हा रेट आपल्याला पाहायला मिळाला नोव्हेंबरमध्ये, म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये काही दिवस, 10-15 दिवस तो रेट आला होता. पण आपण जेव्हा म्हणजे मागील काही बाजार म्हणजे मागील काही महिन्या म्हणजे महिना दीड महिन्यापासून हा एक शेतकऱ्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्यावेळेस कापूस विकायला पाहिजे होता. पण आपण जर हंगामाचा विचार केला तर एक तर यंदा सोविंग लेट झाली होती, पाऊस आपल्याकडे बऱ्यापैकी उशीर आल्यामुळे, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये साधारणतः जी पहिली वेचणी येत होती ती बऱ्याच भागांमध्ये नोव्हेंबर महिन्यात गेली. मग ज्यावेळेस शेतकऱ्यांना कापूसच नव्हता की आणि मागच्या हंगामातला जे काही आपल्याकडे पाइपलाईन खाली होती त्यामुळे तेवढ्या पुरता ते भाव वाढले होते. आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर आमचं उत्पादन घटलंय तर आम्हाला उत्पादन एकतर घटलेलं आहे आणि ऑफ सीझन मध्ये रेट चांगले मिळाले, मग आता आम्हाला चांगला रेट का मिळत नाहीये, ही शेतकऱ्यांची डिमांड आहे. आणि दुसरा एक असा प्रश्न आहे की आता इंडस्ट्री जे सांगते की शेतकऱ्यांकडे कापूस समजा आपला अंदाज आहे की 60-65% आहे, इंडस्ट्री सांगते 75% आहे, परंतु आपल्या इकडे जे काही उत्पादनाचे अंदाज काढले जातात, सीआयचा अंदाज जे बाजारातील आवक आहे म्हणजे आतापर्यंत आलेली आवक त्याच्यावरून ते एक अंदाज काढले जातात. दुसरीकडे जर आपण बघितले तर गव्हर्नमेंटचा अंदाज असतो सोविंग आणि आपली प्रोडक्टिव्हिटी किती आहे त्याचा ॲव्हरेज काढून काढले जातात. यंदा शेतकऱ्यांचा मूळ गैरसमज याच्यावरून झालेला आहे की नेमकं आपल्याकडे उत्पादन किती आहे, जर उत्पादन घटलं असेल तर आमच्या मालाला ऍटलिस्ट आमचा जेवढा प्रोडक्शन कॉस्ट झाले तेवढा रेट मिळायला पाहिजे. आणि इंडस्ट्री दुसरीकडे असं म्हणते की आमच्याकडे आम्ही तोट्यात आहोत, म्हणजे आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की आपल्याकडून सूत निर्यात बंद झालेली आहे, आपलं कापूस निर्यात सुद्धा होत नाही, उद्योगांना पुरेसा कापूसही मिळत नाही. तर हा तिढा कसा सुटेल, म्हणजे आपल्याला उद्योगांना सुद्धा कापूस मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादन खर्च निघेल असा इथपर्यंत, याच्यातून सुवर्ण मध्ये काढता येईल का? आहे याचं कसं आहे की आता शेतकऱ्यांकडे लोकांची अपेक्षा खूप आहे की शेतकरी त्यांनी उद्योजक पण असावं आणि शेतकऱ्यांनी सायंटिस्टचा पण एक रोल स्वतः करावा, रोगवर पण त्यांनी नियंत्रण ठेवावा आणि हवामानाचा आढावा स्वतः त्यांनी मिळून घ्यावा आणि बाजारचा पण त्यांनी स्वतःच हे ट्रेंड त्याला कळावं हे अवघड आहे. म्हणूनच आहे की आपण जर संघटित युनियन आहोत, एफपीओ आहोत किंवा फेडरेशन आहोत तिथे ही चर्चा झाली पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पॉलिटिक्सशी काही संबंध नाही आहे, आपल्याला दुसरा काय होत आहे जगामध्ये काय संबंध आहे, आपला माल कुठे जाणार आहे, त्याचा त्या मालचा भाव काय राहणार आहे आणि आजूबाजूचा 3-4 मंडीमध्ये 150-200 किलोमीटरमध्ये काय भाव चालू आहे, चर्चा फक्त हीच असली पाहिजे. आणि का, कारण की आता तुम्ही गुजरातमध्ये जा, तुम्ही जर उत्तर भारतमध्ये जा, खूप जागृत आहे शेतकरी, त्यांना माहिती आहे डॉलरचे भाव काय आहे, फॉरेनचे न्यूयॉर्क फ्युचर्स काय आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बाजारची चाल फ्युचर्स मार्केट बघून कशी कळावी त्यांना की जर न्यूयॉर्क फ्युचर्स हे दाखवत आहे तर बाजार असं असेल, किंवा एमसीएक्स हे दाखवत आहे तर असं असेल, बीएससी हे दाखवत आहे तर असं असू शकते. तर ही माहिती त्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतलीच पाहिजे, नाहीतर फक्त वर्तमानपत्र वाचून आणि व्हॉट्सअपवर 14,000 आणि 21,000 ते भाव वाचून स्वतः तर भाव नाहीच वाढणार आहे. हे याच्यासाठी स्वतःला त्याप्रमाणे शिक्षित केलं पाहिजे की एव्हरी डे आपल्याला जेव्हा माल विकायचा आहे आपल्याला ती जाणीव असली पाहिजे की आपला मालाचा मोल जवळपासचा 100 किलोमीटरमध्ये काय चालू आहे. अगदी सर, आता आपण देशातलं हे बघतोय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये, म्हणजे यूएसडीएचा जो आताचा ताजा अंदाज आहे त्यानुसार म्हणजे जागतिक कापूस उत्पादनाचे अंदाज त्यांनी कमी केलेले, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा उत्पादन कमी दाखवलंय. दुसरीकडे जे आपण मंदीची एक चर्चा होती ती कुठेतरी मागं पडलेली दिसते. चीनची इकॉनॉमी सुद्धा आता ओपन झालेली की जो चीन कापसाचा सगळ्यात मोठा ग्राहक आहे जगामध्ये, बांगलादेशमध्ये सुद्धा आता डिमांड ओपन झालेली आहे. त्यांच्याकडे आता फॉरेन रिझर्व्हचा प्रश्न आहे, परंतु ते आता कुठेतरी त्यांची मागणी येते. पाकिस्तान मधून सुद्धा आता मागणी काहीशी ओपन होते. तर या परिस्थितीमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात काय चित्र राहू शकते येणाऱ्या काळामध्ये? 2019-20 मध्ये
आउटपुट जास्त होता, प्रोडक्शन जास्त होता आणि इनपुट कमी होता, म्हणजे आउटपुट प्रोडक्शन जास्त होता आणि यूज कमी होता, तर त्यावेळी मार्केट डाऊन होते. 2020-21 मध्ये आउटपुट कमी होता आणि इनपुट जास्त होता, तर त्यावेळी मार्केट वर गेली. 2021-22 मध्ये आउटपुट चांगला दिसायला होता सुरुवातीमध्ये आणि इनपुट खाली होता म्हणून बाजार वर गेली. आता 2022-23 मध्ये आउटपुट पण खाली आहे आणि खपत पण खाली आहे, म्हणजे प्रोडक्शन पण लोअर आहे आणि कन्झम्पशन पण लोअर आहे. आता तुम्ही जर सुतगिरण्यांची परिस्थिती बघितली तर जगामध्ये आता टर्कीमध्ये आता जे अर्थक्वेक आला त्याच्या अगोदर पाकिस्तानमध्ये फ्लड झाले, त्याच्या अगोदर मध्ये चायनामध्ये कोरोनाचा खूप प्रादुर्भाव होता. तर अशा परिस्थितीमध्ये टेक्सटाईल मिल जिथे मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट आहे तिथे खूप व्हॅक्युम सारखी परिस्थिती झाली होती. फिनिश गुड्स मध्ये मार्केट नसल्याने चालकला पण खूप इंटरेस्ट नव्हता की 100% कॅपॅसिटीवर आपली युनिट चालू हवी. तर मे 2022 पासून आजपर्यंत जर तुम्ही इंडियन इंडस्ट्रीची पण परिस्थिती बघितली तर 100% चालू असलेले युनिट्स खूप कमी आहे. तर हे जे खपतमध्ये जे फॉल आहे ते कुठेतरी कॉम्पन्सेट होणार आहे. एक पूर्ण महिन्याचा कन्झम्पशन आपला कमी झाला आहे, जे 340-345 लाख गाठीपर्यंत आपला अॅन्युअल कन्झम्पशन जे गेला होता गाठीचा, आता 300 लाख गाठीपर्यंत आलेला आहे. तर ही माहिती शेतकऱ्यांना कोणीतरी दिली पाहिजे. आम्ही सतत देतो पण आपल्या माध्यमाने आज मी पुन्हा त्यांना सांगू इच्छितो की हा जे व्हिडिओ काढला होता 5 डिसेंबरचा होता, म्हणजे मॅक्सिमम सेंटर्सवर आवक सुरू झाल्यानंतरचा व्हिडिओ होता. त्यानंतर जानेवारीमध्ये परत एक व्हिडिओ काढला की जर तुम्ही साठवलाच आहे तर तुम्ही याप्रमाणे साठवलं पाहिजे, कारण इथे ते तुम्हाला इन्शुरन्स मिळणार आहे, ते इन्शुरन्स मिळणार नाहीये, ठेवलेल्या कापूसमध्ये असे किडे पडत आहे किंवा ते जळू शकत आहे, आग लागू शकत आहे, तर ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. पण ही जी माहिती आहे आपल्या माध्यमाने जर दर महिना एव्हरी मंथ जर तुम्ही बाहेर पाडली तर तुमचे खूप सारे श्रोता आहे आणि त्यांना ही माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. आणि आज जे वेळेचा कार्यक्रम तुम्ही घेतला आहे की जर 50% पण कापूस शेतकऱ्याचा घरी आहे तर खूप ते मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर, त्याच्या परिवाराची, तर त्याचं नियोजन त्यांनी कशाप्रमाणे करावं. पण सर आताही तो प्रश्न, म्हणजे जेव्हा आम्ही शेतकऱ्यांशी बोलतो, म्हणजे दर दिवशी शेतकऱ्यांचे फोन येतात, आम्ही बोलतोय वेळोवेळी, आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन हे करत असतो, एक बाजाराचा ट्रेंड देत असतो की बाजारामध्ये काय चालू आहे. म्हणजे आपण शेतकऱ्यांना माल कधी विकायचा हे तर आपण स्पष्ट सांगू शकत नाही. आपण एक अंदाज देऊ शकतो मार्केटचा की रेट आता हे आहे, थोड्या येणाऱ्या काळामध्ये एक अंदाज वर्तवू होऊ शकतो. म्हणजे मार्केट अॅक्युरेट कुणी एक्सपेक्ट म्हणजे सांगू शकत नाही की उद्या मार्च मध्ये काय रेट राहतील किंवा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये काय रेट राहतील. परंतु सर इथे तिढा यंदा जो निर्माण झालेला आहे तो शेतकऱ्यांनी एक रेट अजून केलेला आहे. म्हणजे तुम्ही आता फील्डवर फिरत असता तर शेतकरी काय रेट अजून करतात आणि शेतकऱ्यांना हा रेट मिळू शकतो का यंदाच्या हंगामामध्ये? पण अंदाज तर हेच होता, सुरुवातीमध्ये 10,000 ती अपेक्षा होती शेतकऱ्यांना जेव्हा 9,000 ते भाव होते, आता 9,000 वर ते आले आहे. आता ते इतका म्हणत आहे की जे मार्केटचा भाव आहे त्याच्यावर जर 200 रुपये जास्त दिले तरी आम्ही कापूस विकायला आता तयार आहोत, कारण की आता 37-38 डिग्री टेम्परेचर दिवसामध्ये होत आहे, तर घट खूप येणार आहे. कापूसमध्ये बॉडी त्याची कमी झालेली आहे आणि आता कापूस साठवणं शेतकऱ्याचा लिमिटचा बाहेर आता होत चाललेलं आहे. तर इतकं आहे की आपण अपेक्षा अनुसार नियोजन होऊ शकत नाही, अपेक्षा वेगळी आहे आणि नियोजन वेगळं आहे. कोणताही दुकानदार असेल, उद्योजक असेल, ते अपेक्षा एक ठेवतो पण शेवटी जे प्रॅक्टिकल परिस्थिती आहे त्याप्रमाणे ते नियोजन करतो. तर शेतकऱ्यांनी मी थोडा प्रॅक्टिकल अप्रोच घेतला पाहिजे आणि इथेच गरज आहे संघटनची, कारण की एकट्या शेतकऱ्यावर हे आपण तोपू शकत नाही की त्यांनी असे मोठे निर्णय घ्यावे, पण सामूहिक चर्चा करून त्यांना एक खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर शेतकरी इतका सक्षम आहे की मला आता पैसे किती पाहिजे, उधार किती आहे, द्यायचे किती आहे, त्याप्रमाणे नियोजन करून ते माल विकणार आहे. अगदी बरोबर सर. म्हणजे जर आपण बघितलं मार्केटचा ट्रेंड तर आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जो अनुभव असा आहे की जे एकदा शेतकऱ्या म्हणजे कुठली कमोडिटी असते, फक्त कापसाचाच नाही पकडत आहे, की जेव्हा शेतकऱ्यांच्या हातामध्ये माल असतो, म्हणजे जेव्हा पीक अरायवलचा हंगाम असतो, जेव्हा शेतकरी माल विकतात, त्यामुळं म्हणजे जेव्हा हे मी माझं नाही सांगत, हे मी शेतकऱ्यांचं जे काही शेतकरी सांगतात त्याचं सांगतोय, की त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही माल विकतो पहिल्या 4 महिन्यांमध्ये, म्हणजे ऑक्टोबर कापूस किंवा सोयाबीन पकडला तर ऑक्टोबर ते जानेवारी 4 महिन्यामध्ये आम्ही आमचा माल जवळपास 85-85-90% विकून मोकळे होतो, तर त्याच्यानंतर जे रेट वाढतात
त्या रेटचा फायदा आम्हाला होत नाही. आणि मागच्या वर्षी काय झालं की 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडे माल होता, त्यांना एक कळालं की आता आपण माल होल्ड केला बऱ्यापैकी तरी आपल्याला एक चांगल्या दराचा एक लाभ मिळू शकतो. जर आपण समजा याचा विचार केला की मागच्या काही वर्षांपासून तर आपलं कापडाचे भाव असतील किंवा मग कॉटन पासून जे जे मटेरियल पुढे निघून जातात प्रोडक्ट होतात, तर त्यांचे भाव ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणामध्ये कापसाचे भाव शेतकऱ्यांना मिळणारे भाव आपण नेहमी काय करतो की एक हमी भावाचा बेस पकडतो की नाही हमी भाव एवढा एवढा आहे तर मग याच्यावरती 200-300 रुपये शेतकऱ्यांना एक्स्ट्रा मिळाले पाहिजे. परंतु जे शेतकरी आता सुशिक्षित आहे ज्यांना अपेक्षा आहे जे मार्केट बघतात तर त्यांचा हा प्रश्न असा आहे की मग आम्ही नेमकं या बेस लेवलला जर कापसापासून कापड सूत किंवा इतर काही प्रोडक्ट तयार होतात त्याचे जर प्राइस आपण बघितले मागच्या 10 वर्षापासून म्हणजे प्राइस वाढीचा जो हे बघितला रेशो बघितला आणि कापसाचा रेशो बघितला त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर मग कुठंतरी याच्यामध्ये काही शेअर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल का? इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीच्या पातळीवर असे काही प्रश्न होऊ शकतात का? नक्की होऊ शकतं आणि शेतकऱ्याचा हक्क आहे. त्याच्यामध्ये कोणाची मेहरबानी नको आपल्याला की आपलं जे उत्पादन खर्च आहे त्याच्यावर एक फिक्स अमाऊंट तरी शेतकऱ्याला मिळावा हे हक्क आहे. आणि कारण की त्याचं त्याची 12 महिन्याची मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं घर त्याच्यावर चालत आहे हे नक्की. आणि आमची धावपळ त्याच्यासाठीच असते. जेव्हा पण आम्ही सीसीआयशी बोलतो कारण की लॉकडाऊन मध्ये आम्ही सीसीआयला पण प्रेशर केलं होतं तुम्ही माल घ्या तुम्ही कशाला नाही लॉकडाऊन चालू आहे उद्योग बंद आहे पण सरकारचं तंत्र तरी चालू आहे गावामध्ये शेती चालू आहे तुम्ही माल घेतलं पाहिजे. 3,000 रुपये पर्यंत माल मालाचा भाव घसरला होता आणि 35-35 लाख गाठी विकायच्या कापूस विकायचं बाकी होतं शेतकऱ्यांना. तर सीसीआयडी आम्हाला विचारलं कोणत्या कोणत्या सेंटरमध्ये कापूस आहे आम्हाला लिस्ट द्या, तर ती लिस्ट दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली. तर त्या असेच यावर्षी आम्ही शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही उद्योगची परिस्थिती बघून तुम्ही स्वतःची अपेक्षा कापसावर सोडून तुम्ही नियोजन करून उत्पादनवर तुम्ही लक्ष द्या. तर एक 8 दिवस अगोदर नागपूरमध्ये पण एसओके म्हणजे नाबार्डची खूप मोठी एक कॉन्फरन्स झाली. खूप सारे एफपीओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आले होते तिथे आम्ही सांगितलं की तुमच्यासाठी आता भाव क्रिटिकल नाही आहे, उत्पादकता क्रिटिकल आहे. उत्पन्न किती मिळवता तुम्ही, कारण की 350-450 kg पर हेक्टरचा जे महाराष्ट्राचा उत्पन्न आहे ते आपल्याला पुरणार नाही. आता जे खर्च एकरी 20-22-24 हजारचा खर्च होता, यावर्षी सरासरी 35,000 रुपयाचा खर्च शेतकऱ्यांनी केलाय. मागच्या वर्षी थोडे भाव मिळाले थोडे पैसे हातात होते, तर यावर्षी कापसाला एकदम जपून त्यांनी ठेवलेला आहे. सोयाबीननी साथ यावर्षी दिला नाही, तूर मध्ये काय जास्त मिळाले म्हणजे सगळी अपेक्षा कापसावर त्यांनी टाकली. तर असं नको. आपली एक मुलगी जर चांगली आहे चांगली दिसत आहे तर त्याच्यासाठी उत्तम मुलगा मिळावा हे बरोबर आहे, पण 30 वर्षापर्यंत असं लगीनच नाही करावं असं नाही केलं पाहिजे. वेळेवर त्याचं नियोजन करून जर आपण बघितलं तर आपल्याला चॉईस मिळते. आता काय की आपल्याला मागे धावा लागतं खरेदाराचा मागे की 100 रुपये वर द्या. त्यावेळी जर आपण 100 रुपये वर पण मागितले होते जर डिसेंबरमध्ये तर देणारे उभे होते. तर हे नियोजनाचा फरक आहे. शेतकऱ्यांना कोणताही दोष आपण देऊ शकत नाही कारण की तो अपेक्षेवर जीवत त्याचं जात आहे. पण अपेक्षा संगती कुठे आपण हे जे नियोजनचा जर थोडा पाठ आपण त्यांना जर ताटात दिला की इथे थोडं नियोजन पण तुमचा पाहिजे आणि तुम्ही जर करून घेतला खर्च कसं कमी करायचं आणि उत्पन्न कसं वाढून घ्यायचं याच्यावर पण थोडा लक्ष ठेवला तर सर्व लोड भावावर येणार नाही. आता काय भाव नाही तर काय नाही तशी परिस्थिती झाली आहे. तर ही परिस्थिती यायला नको. असे वर्ष केव्हा येऊ शकतं की उत्पादन कमी आहे तरी भाव कमी आहे, उत्पादन जास्त असेल तरी भाव जास्त असू शकते. तर असं कोणताही नियम नाही की जर उद्या 4 कोटी गाठीचा उत्पादन झाला भारतामध्ये तर भाव घसरणार आहे असं काहीच नाही आहे. जर डिमांड नसेल तर 4 कोटी पण कमी पडणार आहे आणि डिमांड नसेल तर 3 कोटी पण जास्त लागणार आहे. बरोबर सर, आता जेव्हा शेतकरी झालं तर प्रायमरी पातळीवरती आता मध्ये चालू होते की वायदे चालू झाल्यानंतर थोडेसे रेट वाढतील, वायदेही चालू झालेले आहेत मार्केटमधून. आता तुम्ही म्हणजे इंडस्ट्री सांगते की नाही आता या रेटवरती आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहोत त्याच्यावरती रेट जास्त वाढू शकत नाही. जेव्हा उत्पादनावर आपण येतो तेव्हा खळा मूळ जो बेसिक प्रश्न आहे आपण शेतकऱ्यांना उद्या किती सांगितलं की तुम्ही एवढी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एवढी वाचवू शकता, शेवटी निसर्ग त्याच्या हातामध्ये नाहीये. निसर्ग जर समजा त्याच्यावर टिकणारे बियाणं दिलं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी दिली जे आता प्रगत देशांमध्ये चालू आहे,
तो सरकारी पातळीवरचा प्रश्न आहे, त्याला आपण काही करू शकत नाही त्यामध्ये। परंतु पण शेतकऱ्यांनी करावं, कारण की आपण करू शकत नाही, हे आपण अवॉइड करू शकत नाही, शेतकऱ्यांना हे परवडणार नाही, हे या प्रश्नावर विचार नाही केला ना तर शेतकऱ्यांची शेती खूपच महाग पडणार आहे। उद्या तरी 50,000 वर गेला तुमचा खर्च आणि जर भाव 6,000 MSP वर राहिले तर शक्यताच नाही, म्हणजे सर्व शेतकरी असं होणार की दुसऱ्या वर्षी शेती 30-40% कमी होऊन जाणार कापसाची। बरोबर बरोबर। सर शेवटचा प्रश्न आहे की आता आपण इथपर्यंत आलो की शेतकऱ्यांनी अजूनही म्हणजे काही जणांचं म्हणणं आहे 30%पासून 50%, 70%पर्यंत शेतकऱ्यांनी कॉटन होल्ड केला, शेतकरी दुसरीकडे म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अजूनही शेतकरी म्हणतात की आम्हाला कमीत कमी आमचा प्रोडक्शन कॉस्ट ही 8 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेली, आम्हाला कमीत कमी 9,000 रुपये रेट पाहिजे ते। तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांना जो अपेक्षित रेट आहे 9,000 रुपये तो मिळेल का, आणि जर मिळायचा असेल तर शेतकऱ्यांना कुठपर्यंत कॉटन होल्ड करावं लागेल? बरोबर, खूपच क्रिटिकल प्रश्न विचारलाय तुम्ही। आता पण परिस्थिती खूप चांगली नाही आहे, पण आता आम्ही येलो सिग्नल दाखवतो, त्यावेळी रेड सिग्नल दाखवत होतो कारण की पूर्ण सीझन बाकी होता पण बाजारमध्ये कुठेही मांग नव्हती। आता थोडी निर्यातमध्ये मांग सुरू झालेली आहे, डॉलर पण वाढलेला आहे आणि चायनीज न्यू इयर आणि जे इंग्लिश न्यू इयर जे दोन मोठे हॉलिडे पिरियड्स होते ते पण संपलेले आहे, आता थोडी मांग आहे। मी हे नाही म्हणत मांग, तर आता बाजार बॉटम आउट झालेला आहे अशी परिस्थिती दिसत आहे। पण तर शेतकऱ्यांनी थोडा थोडा माल, कारण की आता खूप ऊन वाढणार आहे, वेट लॉस वाढणार आहे, इंटरेस्टचं ते कॅल्क्युलेशन शेतकरी करत नाही आहे पण त्यांनी करणं गरजेचं आहे, कारण की व्याज त्याला मिळत नसेल तर लागत तरी आहे त्याच्यावर, तर सावकारांचा व्याज आहे, कुठून तरी बियाण्याची खरेदी करी असेल त्याचा त्याला पैसे परत करायचे, तर तितका कापूस तरी त्याने लगेच विकावा अनिल भाऊ, कारण की व्याजचा मीटर खूप डेंजरस आहे, शेतकरीला कळत नाही 12-14-15-16-18% व्याजावर ते बिझनेस करत आहे असं जर आपण म्हणालो, जिथे एक मोठ्या उद्योजक 3-4% करत आहे आणि एक लघु उद्योग 8-9-10% करत आहे, शेतकरी 16-18% व्याजवर घेऊन बिझनेस करत आहे, तर इथे व्याजचा मीटर लगेच बंद करणं गरजेचं आहे। तर जितका कापूस त्यांचा घरी आहे 25-50% तरी त्याने विकावं आणि व्याजची दुकान बंद करावी, सध्या खर्च काढून घ्यावा आणि व्याज मधून बाहेर निघाले नंतर बाजार दर वाढणार तर यांना थोडा फायदा होणार, नाही वाढणार तरीही नुकसान इतका नाही होणार। आता दुप्पट नुकसान आहे, भावामध्ये नुकसान आहे, व्याजामध्ये नुकसान आहे, वजन मध्ये नुकसान आहे, तर इथे जर मी येलो सिग्नल दिलाय तुम्हाला, जे आपण डिसेंबरमध्ये रेड दिलं होतं की 3 महिने बिलकुल वाढणार नाही, आता 50-50% शक्यता आहे की 50% जर मांग रिवाईज झाली तर पण त्याला 1-1.5 महिन्यात कमीत कमी लागणार आहे, कारण की सध्या USDA तुम्ही शेवटचे फिगर बघितले जर तर त्यांचे एक्सपोर्ट कॅन्सलेशन खूप आहे पाकिस्तान मधून आणि टर्की मधून, तर ही सायकल थोडे वेळ लागेल, पण आता परिस्थिती तितकी वाईट नाही जितकी डिसेंबरमध्ये होती, तरी पण खर्च जर झालेला आहे आणि व्याजवर जर आपलं काम चालत आहे तर ते तरी बंद लगेच केलं पाहिजे शेतकऱ्यांनी। अगदी बरोबर। पण सर मूळ प्रश्न राहिलाच की म्हणजे रेट मिळेल का, म्हणजे अपेक्षित शेतकरी जे आपण सांगता की 9,000 रुपये शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तर आपण म्हणजे शेतकऱ्यांना एक आशा दाखवू शकतो का की नाही वाढेलच किंवा मग तुम्ही इथपर्यंतच कापूस तर होल्ड करा? बघा, एक एक आशावरच जेवत आहे, पहिले संक्रांत नंतर वाढेल असं त्यांना वाटलं होतं, त्यानंतर हे आपला वायदे सुरू झाले, कारण की मी त्या वायदा कमिटीचा प्रोडक्ट ऍडवायझरी कमिटीमध्ये आहे, आय एम द फार्मर रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे, तर वायदा चालू करण्यामध्ये खूप जोर मी पण लावला होता, हे सुरू झाले पाहिजे कारण की ते प्राईस डिस्कवरी मॉडेल आहे, वायदा सुरू झाला की मार्केट वाढणार आहे असं कोणतंही नाही, कारण की वायदा आहे मार्केटचा मिरर इमेज आहे, जे स्पॉट मार्केट राहणार आहे त्याचा मिरर इमेज वायदा राहणार आहे, असंच वायदा बनवलेला आहे, तर इथे खरे भाव तुम्हाला कळणार आहे, कोणी तुम्हाला चीट करू शकणार नाही, तुम्ही स्वतःहून बघू शकत आहे की या एप्रिल मे जून जुलै ऑगस्टचे भाव काय चालू आहे, त्याप्रमाणे आपलं नियोजन तुम्ही करा। तर इथे जे 9,000 भाव आणि 8,500 भाव आहे, मला असं वाटतं की निर्यात सुरू झाल्यापर्यंत हे भाव वाढण्याची शक्यता नाही, एकदा निर्यात सुरू झाला तरी तरच हे भाव वाढणार आहे आणि वाढून 8,500 होऊ शकत आहे, सब्जेक्ट टू एक्सपोर्ट रिस्टार्टिंग। अगदी बरोबर। मला तर वाटतं आपण जे महत्वाचे प्रश्न आहे त्याच्यावर डागा सरांशी चर्चा केलेली, डागा सरांनी आपल्याला प्रत्येक मुद्द्यावर इथं सत्य परिस्थिती बाजारातली मांडलेली आहे। डागा सरांनी आपल्याला सांगितलं की म्हणजे आपला डागा सरांना बोलवण्याचा उद्देश हाच होता की सध्या मार्केटमधली ऍक्च्युअल परिस्थिती काय, प्रोडक्शनचे जे काही आता सध्या वेगवेगळे अंदाज आहेत,
त्याच्यावरती सरांचं काय मत आहे? सरांनी आपल्याला प्रत्येक मुद्द्यावर इथं स्पष्ट आणि विश्लेषणात्मक एक मार्गदर्शन केलं. सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. खूप खूप आभार आपला, आणि परत सर्व शेतकऱ्यांना या सीझन साठी शुभ मंगल कामना.